नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, सुधीर फडके साहेबांवर एक बायोपिक येतोय आणि हा सिनेमा आपल्याला 1 मे 2024 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला सुनील बर्वे साहेब दिसणार आहेत आणि नो डाऊट हा खूप याच्यावर बायोपिक यायलाच हवा होता. आत्ताच्या पिढीपर्यंत सुधीर साहेबांनी काय करून ठेवलंय हे पोचणं खूप गरजेचं होतं. बट जसं महाराष्ट्र शाहीरच्या बाबतीत मी बोललो, तसंच पुन्हा एकदा मला वाटतंय की नवीन पिढीमध्ये किंवा माझ्या पिढीमध्ये सुद्धा मी माझ्या आजोबांच्या टेप रेकॉर्डरवर ही गाणी खूप ऐकायचो. आजोबा जेव्हा आंघोळीला जायचे तेव्हा त्याचे बाहेर मोठ्याने हा रेडिओ लावायचे आणि कंपल्सरी अख्ख्या घराला ते गाणं जे काही त्या रेडिओवर लागेल ती ऐकायला लागायची आणि मॅक्सिमम गाणी सुधीर साहेबांचीच असायची. त्यामुळे ॲटलिस्ट माझ्या कानीतही त्यांची गाणी आहेत. बट जर तुम्ही एका ज्या माणसावर बायोपिक बनवताय तर त्या माणसाचं कार्य तुम्ही आधी लोकांपर्यंत पोचवायला हवं. हेच मी महाराष्ट्र शाहीरच्या बाबत पण बोलत होतो की ट्रेलर टीझर बरोबरच खूप रेग्युलरली त्यांची जी काही गाणी आहेत ती आत्ताच्या वेळेनुसार जर तुम्ही हॅमर केलीत एक प्रमोशनचा भाग म्हणून, तर कदाचित मुलं जी आहेत आत्ताची कॉलेजला जाणारी किंवा शाळेत जाणारी किंवा माझ्या पिढीतली 80s मधली 90s मधली पोरं, ते जरा उत्सुक होतील हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी. नाहीतर समजा ज्यांनी कोणी ज्यांना कोणाला माहितीच नसेल सुधीर साहेबांची गाणी काय होती, त्यांनी काय काय करून ठेवलंय, ते हां बायोपिक येतोय ओके ठीक आहे असं बोलून सोडून देतील. त्यामुळे जरा अशा सिनेमांची प्रमोशनल स्ट्रॅटेजी जरा बदलायला हवी असं माझं तरी म्हणणं आहे. बाकी ओव्हरऑल टीझरची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आत्ता तरी असा चांगला तो काळ एक तर चांगल्या पद्धतीने उभा केला आपल्यासमोर. तो काळ उभा करण्यासाठी एक तर वेगळंच बजेट लागतं आणि मराठी सिनेमांकडे बजेट नसून सुद्धा तो व्यवस्थित प्रयत्न या सिनेमाचे डिरेक्टर देशपांडे साहेबांनी केलेला आहे. सो त्यासाठी खरंच खूप कौतुक. बाकी जर त्या मेकर्सपैकी कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला आवर्जून हे विनंती आहे की बाबा प्लीज त्यांची गाणी जास्तीत जास्त आधी हॅमर करा. टीझर आणि ट्रेलरकडे नंतर लोक आपोआप वळतील कारण ती गाणी तितकी युनिक आहेत ना की ती आत्ताच्या पिढीला आत्ताच्या काळानुसार जर ऐकवलीत तर तरीसुद्धा ती आवडतील आणि अजरामर ती गाणी, त्याच्यात काही शंका नाही आहे. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.